वेलकम टू उज्वलास किचन। नमस्कार, आज आपण बनवणार आहोत झणझणीत गवाराच्या शेंगा। त्यासाठी लागणारं साहित्य आहे गवाराच्या शेंगा, तोडून घ्यायच्या या छान स्वच्छ करायच्या, धुवून घ्यायच्या। दोन कांदे मोठे, जिरे, कोथिंबीर, लसूण, मिरची पावडर, हळद, गरम मसाला, मीठ चवीनुसार। तेल घालायचं आहे कढईमध्ये तापायला, तेल तापल्यावर जिरं घालायचं, लसूण, कांदा घालायचा, आता जरा जास्तीचा घालायचा आहे, छान चव येते या भाजीला। कांदा चांगला गोल्डन होऊ द्यायचा आहे। थोडं मीठ घालायचं, त्यामुळे कांदा पक्कन होता। कांद्याला चांगला गोल्डन कलर आला आहे। आता आपण त्यात लाल मिरची पावडर, हळद आणि गरम मसाला घालणार आहोत। चांगला मिक्स करायचं। शेंगा घालायच्या गव्हाणीत, मीठ घालायचं चवीनुसार। चांगलं मिक्स करायचं आणि वाफेवर शिजू द्यायचं या शेंगा। पाण्याची आवश्यकता लागत नाही, वाफेवरच छान होतात या आणि झणझणीत अशा होतात, खायलाही खूप छान लागतात। चांगलं मिक्स करून झालेले आहे, आता आपण झाकण ठेवून चांगल्या वाफेवर शिजू देऊया त्यांना। झणझणीत गवारीचा शेंगा तयार झालेले आहे। शेंगा घेताना जास्त जाड अशा घ्यायच्या नाहीतर मग त्या पटकन शिजत नाही। थोड्या शेंगा घ्यायच्या, दाबून बघायच्या, शेंगा शिजून झाले आहे। कोथिंबीर घालायची,